वागी येथील पाणीपुरवठ्याच्या कामावरून राठोड नावाच्या व्यक्तीने जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होत आहे. काही महिन्यांपूर्वी पाणीपुरवठा विभागातून वाघी गावाच्या पाणीपुरवठा योजनेची माहिती पुस्तिका गायब झाली होती. या गंभीर प्रकाराबाबत धनगे यांनी सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. याचाच राग धरून राठोड या व्यक्तीने धनगे यांना जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जीवे मारण्याची धमकी दिली. राठोड हा पाणीपुरवठा योजनेचे काम करतो अशी माहिती आहे. हा प्रकार शनिवारी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये घडला. या प्रकरणी चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे आश्वासन पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी गायकवाड यांनी दिले. जिल्हा परिषद कार्यालयात असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, संबंधित गुत्हेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी दिला. पाणीपुरवठा विभाग नांदेडच्या कार्यालयामध्ये वाघी पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये एक म्हणजे शब्दप्रयोग चुकीच्या पद्धतीने एका सबकॉन्ट्रॅक्टरनी वापरला असे मला सन्माननीय आमचे जिल्हा परिषद सदस्य साहेबरावजी धनगे साहेब यांनी दूरध्वनी करून सांगितले. त्यावेळेस मी बैठकीमध्ये होतो जलव्यवस्थापन समितीच्या, आणि त्यानंतर मी तत्काळ आमच्या उपविभागाचे शाखा अभियंता श्री सिद्धी यांना फोन करून नेमका काय तिथं घटनाक्रम झाला याबद्दलची माहिती घेतली आणि तसा अहवाल या कार्यालयात सादर करण्यासाठी सांगितलेला आहे. आणि सन्माननीय पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य यांच्याबद्दल अशा पद्धतीचे अवमानकारक कुणी जर बोलत असेल तर हे निश्चित म्हणजे निषेधार्ह बाब आहे, आणि याबाबत मी उपयोगाचा अहवाल घेऊन मी वरिष्ठाकडे हा अहवाल सादर करणार आहे. चौकशी करण्याची मागणी केली तर असं कोणी येऊन जर एखाद्या जिल्हा परिषद सदस्यावर दादागिरी किंवा त्या पद्धतीनं हे करत असेल तर 63 सदस्य आणि 63 जिल्हा परिषदचे सदस्य त्या सदस्याच्या पाठीशी उभा राहतील, आणि असं कोणी दादागिरी करणार असेल तर त्याला जिल्हा परिषद सक्षम आहे आणि पदाधिकारीसुद्धा सक्षम आहे त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी. त्याच्यामुळं अशा पद्धतीचं कोणी चुकीचा पायंडा जिल्हा परिषदच्या या प्रिमायसेसमध्ये पाडावा नाही.